Good afternoon, everybody. Today we are going to start a new chapter. The name of our chapter is Finite and Non-Finite Verbs. आज आपल्याला एक नवीन चैप्टर सुरू करायचा आहे. आपल्या चैप्टरचं नाव काय आहे? Finite and Non-Finite Verbs. आता verbs म्हणजे काय ते आपण सगळ्यात पहिले जाणून घेऊया. समजून घेऊया verbs म्हणजे काय आणि त्यानंतर मग verbsचे दोन प्रकार पडतात. पहिला प्रकार आहे finite आणि दुसरा non-finite. मग आता तुम्हाला प्रश्न पडला असेल की मॅडम फायनाईट म्हणजे काय, नॉन फायनाईट म्हणजे काय, ते आपल्याला सर्व समजून घ्यायचं आहे आणि त्याचबरोबर नॉन फायनाईट वर्बचे प्रकार जे आहेत ते पण आपल्याला समजून घ्यायचे आहेत. चला तर मग आपण सुरुवात करूया. लेट अस स्टार्ट. आता फायनाईट वर्ब म्हणजे काय ते मी सगळ्यात पहिले तुम्हाला समजून सांगते. वर्ब्स म्हणजे काय? मग ऍक्शन वर्ड्स. ऍक्शन वर्ड्स. आता वाक्यामध्ये जर वर्ब नसेल तर त्या वाक्याला अर्थ प्राप्त होत नसतो. म्हणजेच वर्ब शिवाय कुठल्याही वाक्याला अर्थ मिळत नसतो. आय मँगो. आता बघा, आय मँगो या जागेवर काहीच नाहीये म्हणून या वाक्याला हे वाक्य होतं का? नाही. याचा अर्थ आपल्याला पूर्ण कळत नाही आहे. पण मी जर या जागी ईट घेतलं, आय ईट मँगो, तर मग त्यानंतर या वाक्याला पूर्ण अर्थ प्राप्त होत असतो. मग हे काय झालं? वर्ब झालेला आहे. मग वर्ब म्हणजे काय? ऍक्शन वर्ड्स. आता वर्ब वाक्यामध्ये आपल्याला महत्वाचं काम करत असतात. वर्बमुळे वाक्यामध्ये ती व्यक्ती काय करत आहे, त्या व्यक्तीला तिने काय करत आहे. आता आय ईट मँगो, मी काय करत आहे, आंबा खात आहे. अशा प्रकारे वर्ब वाक्यामध्ये ती पर्सन किंवा व्यक्ती काय करत आहे त्याबद्दल आपल्याला अधिक माहिती सांगत असतो. आता वर्ब म्हणजे ऍक्शन वर्ड्स. पर्यंत समजलं, वर्ब शिवाय वाक्य कम्प्लीट होत नसतं. आता आपल्याला पुढे वळायचं आहे. वर्बचे प्रकार आहेत. वर्बचे प्रकार आहेत बघा, मेन वर्ब आणि हेल्पिंग वर्ब. वर्बचे दोन प्रकार आहेत. पहिला प्रकार आहे मेन वर्ब आणि दुसरा प्रकार आहे हेल्पिंग वर्ब. मेन वर्ब, हेल्पिंग वर्ब. आता मेन वर्ब म्हणजे काय आणि हेल्पिंग वर्ब म्हणजे काय ते समजून घेऊया आपण. पहिले पहिल्यात सगळ्यात पहिले मेन वर्ब म्हणजे जे वाक्यामध्ये अर्थ पूर्ण करण्यासाठी सक्षम असतं, त्याला कोणाच्याही मदतीची गरज नसते, अशा वर्ब्सला काय म्हणायचं? मेन वर्ब. लक्षात आलं का? मेन वर्ब म्हणजे काय? जे वाक्यामध्ये आपला अर्थ पूर्ण करू शकत असतं, त्या वर्बला कोणाच्याही मदतीची गरज नसते, त्या वर्बला काय म्हणायचं? मेन वर्ब. आणि हेल्पिंग वर्ब काय करत असतं? मग मेन वर्बला मदत करत असतं. कशासाठी? अर्थ पूर्ण करण्यासाठी. हेल्पिंग वर्ब हे मेन वर्बला मदत करत असतं. अशा प्रकारे मेन वर्ब मग वाक्यामध्ये आपलं काम पूर्णतः बजावत असतं आणि या मेन वर्बला मदत करण्याचं काम कोण करत असतं? हेल्पिंग वर्ब. मग आता मेन वर्ब कोणते कोणते आहेत ते आपण बघूया. बघा आता बघा, मग आता हेल्प मेन वर्ब कुठले कुठले आहेत मग वाक्यामध्ये? ईट, प्ले, ड्रिंक, स्लीप, टीच, वर्क, एक्सेट्रा एक्सेट्रा, यांना काय म्हणायचं? मेन वर्ब. वाक्यामध्ये ईट, प्ले, ड्रिंक, स्लीप, टीच, वर्क यांना काय म्हणायचं? मेन वर्ब म्हणायचं असतं. मग आता हेल्पिंग वर्ब कुठले कुठले असतात? मग हेल्पिंग वर्ब आहेत मॉडेल ऑक्झिलरी वर्ब अँड टू बीचे वर्ब. प्रायमरी ऑक्झिलरी अँड मॉडेल ऑक्झिलरी वर्ब. आता हेल्पिंग वर्बचे परत दोन प्रकार पडतात बघा. प्रायमरी ऑक्झिलरी आणि मॉडेल ऑक्झिलरी. आता प्रायमरी ऑक्झिलरी मध्ये बघा, बी, टू हॅव अँड डू, असे परत तीन प्रकार पडतात. पहिला प्रकार आहे टू बी चा, दुसरा प्रकार आहे टू हॅव चा आणि तिसरा प्रकार आहे टू डू चा. आता टू बी च्या मध्ये येतात बघा, मग अँड, इज, आर, वॉज, वेअर, विल, शाल.
नाव मध्ये येतं बघा मग हॅव हॅज हॅड टू डू मध्ये येतात डू डज आणि डीड आणि मॉडेल ऑब्झर्व येतात बघा मग कॅन कुड मे माइट मस्ट शाल विल वुड शुड एक्सेट्रा बघा परत एकदा समजून सांगते आज आपण चॅप्टर सुरू केलेले आपल्या चॅप्टरचं नाव आहे फायनाईट आणि नॉन फायनाईट वर्ड्स आता वर्ड्स म्हणजे काय ते सगळ्यात पहिले बघायचं आपल्याला वर्ड्स म्हणजे काय ऍक्शन वर्ड्स मग वर्डचे दोन प्रकार पडतात मेन वर्ब आणि दुसरा प्रकार आहे हेल्पिंग वर्ब मेन वर्ब वाक्यामध्ये आपलं काम पूर्णतः करत असतो त्याला कोणाच्याही मदतीची गरज नसते पण हेल्पिंग वर्ब काय करत असतं मेन वर्बला मदत करत असतं कशासाठी वाक्यामध्ये अर्थ कम्प्लीट करण्यासाठी मग आता मेन वर्ब कुठले कुठले आहेत ईट प्ले ड्रिंक स्लीप टीच वर्क एक्सेट्रा आता हेल्पिंग वर्बचे परत दोन प्रकार पडतात पहिला प्रकार आहे प्रायमरी ऑक्झिलरी वर्ब आणि दुसरा प्रकार आहे मॉडल ऑक्झिलरी वर्ब आता प्रायमरी ऑक्झिलरी वर्ब मध्ये परत तीन प्रकार आले टू बी चे टू हॅव चे आणि टू डू चे आता टू बी च्या वर्ब मध्ये येतं बघा एम इज आर वॉज वेअर विल शॅल टू हॅव च्या वर्ब मध्ये येतात हॅव हॅज हॅड टू डू च्या वर्ब मध्ये येतात बघा डू डज डीड मॉडेल ऑक्झिलरी वर्ब मध्ये कॅन कुड मे माइट म शाल विल वुड शुड ऑट टू डेअर टू एक्सेट्रा एक्सेट्रा हे काय झाले मॉडेल ऑक्झिलरी वर्ब मग आता इथपर्यंत सगळ्यांना समजलं असेल मग आता ह्या वर्बचे हे प्रकार बघितल्यानंतर आता आपल्याला काय करायचं आहे वर्बचा पुढचा प्रकार बघायचा आहे तो प्रकार आहे फायनाईट अँड नॉन फायनाईट वर्ब्स वर्बचा पुढचा प्रकार आहे फायनाईट अँड नॉन फायनाईट वर्ब पटकन सगळ्यांनी याचा स्क्रीनशॉट घ्यायचा आहे चला मग आपण बघूया फायनाईट वर्ब म्हणजे काय ते बघितल्यानंतर मग आपल्याला नॉन फायनाईट वर्ब्स कडे वळायचं आहे तर फायनाईट वर्ब म्हणजे काय बघा जे वर्ब नंबर पर्सन आणि टेन्स नुसार चेंज होत असतं काय सांगितलं बघा मी जे वर्ब नंबर पर्सन आणि टेन्स याच्यानुसार चेंज होत असतं त्याला काय म्हणायचं फायनाईट वर्ब आता नंबर किती प्रकारचे असतात दोन कुठले कुठले सिंग्युलर अँड प्ल्युरल पर्सन किती असतात तीन वन टू थ्री टेन्स असतात तीन आणि त्याचे सब प्रकार पडतात मग चार ओके बघूया मग आता बघा मी काय सांगितलं जे वर्ब नंबर पर्सन आणि टेन्स याच्यानुसार चेंज होत असतं त्याला काय म्हणायचं फायनाईट वर्ब आता नंबर किती आहे दोन आहेत इंग्रजीमध्ये नंबर म्हणजे वन टू थ्री फोर नाही तर नंबर ला मराठी मध्ये म्हटलं जात असतं वचन आता वचन म्हणजे काय मग एक वचन आणि अनेक वचन आता सिंग्युलर म्हणजे काय एक वचन प्ल्युरल म्हणजे काय अनेक वचन आता बॉय हे सिंग्युलर आहे बॉईज प्ल्युरल आहे आले लक्षात डोवर सिंग्युलर डोवर प्ल्युरल टोमॅटो टोमॅटो सिंग्युलर प्ल्युरल समजलं आता आपल्याला बघायचंय पर्सन पर्सन असतात तीन फर्स्ट सेकंड अँड थर्ड मी इथं काय लिहिलं बघा पर्सन असतात तीन फर्स्ट पर्सन सेकंड पर्सन अँड थर्ड पर्सन फर्स्ट पर्सन म्हणजे काय आपण आता मी बोलत आहे म्हणून मी काय आहे फर्स्ट पर्सन आहे सेकंड पर्सन तुम्ही आहात तुम्ही ऐकत आहात म्हणून तुम्ही आहात सेकंड पर्सन आणि थर्ड पर्सन काय आहेत आपण ज्याच्याविषयी बोलत आहोत त्याला काय म्हणायचं थर्ड पर्सन इथपर्यंत लक्षात आलं पर्सन असतात तीन फर्स्ट पर्सन सेकंड पर्सन थर्ड पर्सन फर्स्ट पर्सन म्हणजे आपण स्वतः सेकंड पर्सन म्हणजे आपण ज्याच्याविषयी बोलत आहोतो आणि थर्ड पर्सन सॉरी फर्स्ट पर्सन म्हणजे मी स्वतः सेकंड पर्सन म्हणजे मी तुमच्याबरोबर बोलत आहे म्हणून तुम्ही सेकंड पर्सन आहात आणि थर्ड पर्सन म्हणजे आपण ज्याच्याविषयी बोलत आहोतो थर्ड पर्सन आता टेन्स तुम्हाला सगळ्यांना माहिती आहे इंग्रजीमध्ये तीन टेन्स असतात प्रेझेंट टेन्स पास्ट टेन्स अँड फ्युचर टेन्स आता या तीन टेन्सचे परत चार उपप्रकार पडत असतात मग मला काय सांगायचं आहे तुम्हाला की असं वर्ब असं क्रियापद की जे वाक्यामध्ये नंबरनुसार पर्सननुसार आणि टेन्सनुसार चेंज होत असतं त्याला काय म्हणायचं फायनाईट वर्ब आता फॉर एक्झाम्पल बघूया आपल्याला मग तुम्हाला हे सगळं लक्षात येईल आय प्ले क्रिकेट Thank you.
बघू आता या वाक्यामध्ये बघा काय लिहिलं मी बोर्डवर आय प्ले क्रिकेट मी क्रिकेट खेळलं आता या ठिकाणी आय काय सब्जेक्ट आहे प्ले काय वर्ब आहे आणि क्रिकेट काय आहे ऑब्जेक्ट आहे मग या ठिकाणी प्ले काय आहे फायनाईट वर्ब आहे आता दुसरं वाक्य बघूया बघा या ठिकाणी फर्स्ट पर्सन आलेलं आहे आय बघा पर्सन सांगितलं मी फर्स्ट पर्सन या ठिकाणी फर्स्ट पर्सन काय आहे आय आलेलं आहे हा आला फर्स्ट पर्सन तुमचा आय आता सेकंड पर्सन येणार वाक्यामध्ये बघा ही प्लेज क्रिकेट आता सेकंड पर्सन आला आता सेकंड नंबर नुसार बदलतं पर्सन नुसार बदलतं आता ही काय आहे सेकंड पर्सन आहे ही प्लेज क्रिकेट तो क्रिकेट खेळा पर्सन बदलला की टेन्स बदललेला आहे ही प्लेज क्रिकेट वर्बला काय लागलं यस लागलेला आहे आता तिसरं बघा दे प्ले क्रिकेट त्यांनी क्रिकेट खेळलं या ठिकाणी टेन्स बदललेला आहे पास्ट टेन्स झालेला आहे या ठिकाणी बघा फर्स्ट पर्सन आहे या ठिकाणी सेकंड पर्सन आहे या ठिकाणी मी काय केलेलं पास्ट टेन्सचा वापर केलेला आहे म्हणजे जे वर्ब चेंजेस अकॉर्डिंग टू द नंबर पर्सन अँड टेन्स दॅट वर्ब वी कॉल एज द फायनाईट वर्ब परत एकदा सांगते जे वर्ब नंबर पर्सन आणि टेन्सनुसार चेंज होत असं त्याला काय म्हणायचं फायनाईट वर्ब आता आपल्याला वळायचं आहे नॉन फायनाईट वर्बकडे मी अजून परत एक्झाम्पल्स इथंच लिहित आहे आणि तुम्हाला मग पूर्ण क्लिअर होईल आता नॉन फायनाईट वर्ब म्हणजे काय बघा मग जे वर्ब नंबर पर्सन आणि टेन्सनुसार चेंज होत नाही कोणतं वर्ब जे वर्ब नंबर पर्सन आणि टेन्सनुसार चेंज होत नाही त्याला काय म्हणायचं नॉन फायनाईट वर्ब फॉर एक्झाम्पल आपण बघूया आय लाईक टू प्ले क्रिकेट ही लाईक्स टू प्ले क्रिकेट दे लाईक टू प्ले क्रिकेट चला आपण बघूया आता या वाक्यांमध्ये काय आहे या वाक्यामध्ये बघा आय लाईक टू प्ले क्रिकेट मला क्रिकेट खेळायला आवडतं या वाक्यामध्ये लाईक काय आहे वर्ब आहे आता प्ले पण वर्ब आहे हे पण वर्ब आहे हे पण वर्ब आहे हे पण वर्ब आहे हे पण वर्ब आहे पण तुम्हाला एक गोष्ट लक्षात आली असेल बघा पहिल्या वाक्यामध्ये मी लाईक घेतलेला आहे दुसऱ्या वाक्यात लाईक्स घेतलेला आहे तिसऱ्या वाक्यात लाईक घेतलेले पास्ट टेन्स केलेला आहे पण या वाक्यामध्ये बघा पहिल्या वाक्यामध्ये टू प्ले जसं तसं आहे आय लाईक टू प्ले क्रिकेट दुसऱ्या वाक्यात ही लाईक्स टू प्ले क्रिकेट तिसऱ्या वाक्यात दे लाईक टू प्ले क्रिकेट म्हणजेच या दोघं तिघ वाक्यांमध्ये टू प्ले टू प्ले टू प्ले याच्यामध्ये कुठलाही बदल झालेला नाही आहे तिघी वाक्यांमध्ये टू प्ले याने आपली पोझिशन किंवा त्याच्यामध्ये कुठल्याही प्रकारचे चेंजेस झालेले नाही आहेत पण बदल कुठे झाले बघा लाईक लाईक्स आणि लाईक या लाईक मध्ये चेंज झालेले आहे परंतु टू प्ले टू प्ले टू प्ले यामध्ये कुठलाही प्रकारचा बदल झालेला नाही आहे म्हणून लाईक काय आहे फायनाईट वर्ब आहे हे लाईक काय आहे बघा विद्यार्थी मित्रांनो लाईक काय आहे फायनाईट वर्ब आणि टू प्ले हे काय आहे नॉन फायनाईट टू प्ले काय आहे नॉन फायनाईट वर्ब आहे मग आता बघा परत एकदा समजून सांगते आज आपण फायनाईट आणि नॉन फायनाईट वर्बला सुरुवात केलेली आहे फायनाईट वर्ब म्हणजे काय जे वर्ब चेंजेस अकॉर्डिंग टू नंबर पर्सन आणि टेन्स नंबर असतात दोन सिंग्युलर अँड प्लुरल पर्सन असतात 1, 2, 3 फर्स्ट पर्सन सेकंड पर्सन थर्ड पर्सन टेन्स असतात 3 त्याचे सब प्रकार आले 4 मी एक्झाम्पल लिहिलं बघा आय प्ले क्रिकेट ही प्लेज क्रिकेट ही प्लेज क्रिकेट दे प्ले क्रिकेट या तिघ वाक्यांमध्ये प्ले प्ले मध्ये चेंज झालेला आहे पर्सन नुसार आणि टेन्स नुसार प्ले मध्ये बदल झालेला आहे पण इकडच्या साईडला मी जे उदाहरण लिहिलेले आहेत बघा त्या एक्झाम्पल्स मध्ये लाईक लाईक मध्ये बदल झालेला आहे परंतु टू प्ले याच्यामध्ये कुठल्याही प्रकारचा चेंजेस झालेला नाही आहे म्हणून लाईक काय आहे फायनाईट वर्ब आहे आणि टू प्ले काय आहे नॉन फायनाईट वर्ब आहे मग आता आपल्याला काय करायचं आहे फायनाईट वर्बचे कुठलेही प्रकार नसतात बघा नीट लक्ष द्या फायनाईट वर्बचे कुठलेही प्रकार नसतात तर मग आपल्याला काय करायचं नॉन फायनाईट वर्बचे प्रकार शोधून काढायचे आहेत किंवा नॉन फायनाईट वर्बचे जे 3 प्रकार आहेत ते मी तुम्हाला समजावून सांगणार आहे नॉन फायनाईट वर्बचे 3 प्रकार आहेत पहिला आहे इन्फिनेटिव्ह जिरंड आणि पार्टिसिपल आता इन्फिनेटिव्ह म्हणजे
म्हणजे काय, गिरण म्हणजे काय, पार्टिसिपल म्हणजे काय, याचा आपल्याला पुढच्या लेक्चरमध्ये अभ्यास करायचा आहे. तोपर्यंत टेक केअर अँड गुड बाय.